चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची माहिती माझ्याकडे आहे. नामदार हसन मुश्रीफ. चंद्रकांत पाटलांनी काही आरोप केले होते हसन मुश्रीफांवर. गडहिंग्लज साखर कारखाना निवडणूक प्रचारात चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांवर काही आरोप केले होते आणि त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांविरोधात जिल्हा न्यायालयात अब्रू नुकसानीचा जो दावा आहे तो दावा दाखल केला होता. आणि या निकालानंतर चंद्रकांत पाटील त्यांची सगळी संपत्ती विकून भरतात की काय हे बघू, असं प्रत्युत्तर जे आहे ते हसन मुश्रीफ यांनी दिलेलं आहे.